भंडारा जिल्ह्यातील 5 पर्यटन स्थळे. भंडारा हा जिल्हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा असून या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखले जाते. मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये अनेक नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे आहेत ज्यांना पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लोक इथे गर्दी करत असतात. आज या व्हिडिओमध्ये आपण भंडारा जिल्ह्यातील 5 पर्यटन स्थळाबद्दल जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 5, गोसेखुर्द धरण. गोसेखुर्द हे धरण नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधले असून हे धरण भंडारा जिल्ह्यातील पवनी या गावाजवळ स्थित आहे. या धरणाची उंची 22.5 मीटर तर लांबी 1135 मीटर इतकी आहे. मित्रांनो, जेव्हा हे धरण संपूर्ण भरते तेव्हा दूरवरून पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. हे धरण भंडारा या शहरापासून 41 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. नंबर 4, गायमुख देवस्थान. मित्रांनो, गायमुख देवस्थान हे भंडारा जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. डोंगरखडीतून वाहून येणारे पाणी इथे असणाऱ्या गायीच्या मूर्तीतून सतत वाहत असते, त्यामुळे या स्थानाला गायमुख असे म्हणतात. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. मित्रांनो, गायमुख हे देवस्थान भंडारा या शहरापासून 54 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. नंबर 3, कोरंबी मंदिर. मित्रांनो, कोरंबी मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. कोरंबी हे भंडारा जिल्ह्यातील छोटेसे गाव असून गावाजवळच्या टेकडीवर कोरंबी मातेचे हे प्रसिद्ध मंदिर स्थित आहे. नवरात्रीमध्ये या ठिकाणी अनेक भावी भक्त मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. नवसाला पावणारे देवी म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. भंडारा या शहरापासून कोरंबी देवीचे हे मंदिर 6 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. नंबर 2, कोका वन्यजीव अभयारण्य. मित्रांनो, कोका वन्यजीव अभयारण्य हे सुमारे 10,000 हेक्टर क्षेत्रावर पसरले आहे. ब्रिटिश काळात हे अभयारण्य ओल्ड रिझर्व फॉरेस्ट या नावाने ओळखले जात होते. या अभयारण्यामध्ये वाघ, अस्वल, हरिण, बिबट्या, गवा, सांबर, ससा, रानडुकर, रानकुत्रे, कोल्हे इत्यादी प्राणी आढळतात. मित्रांनो, भंडारा या शहरापासून हे अभयारण्य जवळपास 25 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. नंबर 1, अंबागड किल्ला. मित्रांनो, अंबागड हा किल्ला भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हा किल्ला तुमसर या तालुक्यात असून तुमसर पासून 15 किलोमीटर एवढ्या अंतरावर स्थित आहे. मित्रांनो, अंबागड हा किल्ला साधारणतः 4 एकर एवढ्या परिसरात पसरलेला आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.